श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, विधवा पेन्शन या योजनांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यात यावेत यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या योजनांचा लाभ घेण्यासाठी वृद्ध महिलांना आणि पुरुषांना शेवगाव तहसील कार्यालयात रोज चक्रा माराव्या लागतात. 4 ऑगस्ट नंतर कोणतीही प्रगती या योजनांच्या कामासंदर्भात झालेली नाही. लोकप्रतिनिधी यांना ही बैठक घेण्यास वेळ नसल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत. शेवगाव पाथर्डीचे लोकप्रतिनिधी यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोपही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय नांगरे यांनी यावेळी केलाय. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा योजना, त्याचबरोबर वृद्ध पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना या सगळ्या योजनेचे प्रलंबित प्रकरण ताबडतोब मार्गी लागावेत या प्रकरणासाठी या ठिकाणी वृद्धांची दररोज या ठिकाणी मांदियाळी असते. दररोज मोठ्या प्रमाणात वृद्ध येऊन बसतात. आमच्या प्रकरणाचं काय झालं असं तहसीलदार साहेबांना, इतर सगळ्या अधिकाऱ्यांना विचारतात. विचारून दररोजचे हेलपटे यांना मारण्याची व्यवस्था या प्रशासनाने केलेली आहे. त्याच्यामुळे या लोकांचे प्रलंबित प्रकरण ताबडतोब मार्गी लावण्यात यावेत. त्याचबरोबर आपण देणारे 600 रुपये मानधन आहे, हे या मानधनात वाढ होऊन किमान दरमहा 3000 रुपये या लोकांना वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत व सगळ्या योजनेअंतर्गत किमान 3000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर जर येत्या 8 दिवसात तहसीलदार साहेब या भागाचे लोकप्रतिनिधी यांनी जर येत्या 8 दिवसात या लोकांचे प्रकरण जर मार्गी लावले नाही, प्रलंबी प्रकरण, तर या ठिकाणी तहसीलदार व आमदार यांच्या घरावर या लोकांचा मुक्कामी मोर्चा होईल असं या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर करतो. अध्यक्ष नगर जिल्ह्याचा उपाध्यक्ष, आपला दुसरा असा मोठा लढा आहे की राज्य पातळीवर आणि देश पातळीवर जे 60 वर्षाच्या पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना 5000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे असा राज्य पातळी देश पातळीवर लढा आहे. आणि तो 2 राज्यात झाला, गोव्यामध्ये झाला आणि केरळमध्ये चालला होता. तिथं काही इच्छुक आला. आमचं म्हणणं असं आहे की खरा जो या देशाला पुढं नेणारा किंवा देशाची संपत्ती निर्माण करणारा हाच वर्ग आहे. आणि याला जर तुम्ही वंचित ठेवलं, तुमचा इकडं 7वा वेतन आयोग लागू होतो. तुम्ही या देशामध्ये ज्यांनी अन्नधान्य बाहेर कमवलं, ज्यांनी जे तुम्हाला खाऊपिऊ घातलं, त्याला मात्र नेमकं बाजूला सोडलेलं आहे. आणि ही जी विषमता, 7वा वेतन आयोग लागू होतो म्हणजे ही जी विषमता आहे की 600 रुपयाच्या डोनवाल्याला डोन मिळत नाही, 5000 रुपयावाल्याला जी मोठी मागणी तिथे पेन्शन मिळत नाही. आणि तुम्ही एका बाजूला एवढी मोठी विषमता निर्माण करता की शासनाचं काम आहे की या विषयामध्ये हे करून उपेक्षित घटकाला कसा न्याय देता येईल हा दिला नाही. आणि जर सरकार जर असं करत असेल तर आमचा हा देश पातळीवर लढा आणि अपूर्णत्वाला याच्यापुढे आम्ही हा लढा तीव्र केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची किसान सभेची मागणी. यानंतरही या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढील आंदोलन आमदार महोदय यांच्या घरावर मुक्कामी आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आलाय. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौशल्य सचिव संजय नांगरे, सुभाष लांडे, बापूसाहेब राशिनकर, भगवान गायकवाड, कारभारी वीर अशोक नजन, राम पोटफोडे, बाबूलाल शेख, काशीनाथ पवार आदींच्या सह्या आहेत. मोर्चेकऱ्यांचे निवेदन नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी स्वीकारले. ज्येष्ठ नागरिक या मोर्चाला अतिशय काकुळतीने आणि पोटतिडकीने आलेले पाहायस मिळाले. या ज्येष्ठ नागरिकांकडे पाहून अधिकाऱ्यांना कसलीच दयामाया का फुटत नाही असा प्रश्न मात्र यावेळी सामान्य नागरिक तहसील कार्यालयामध्ये करताना दिसत होते. प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज, शेवगाव, अहमदनगर.